नमस्कार, फेवरेट डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत, अगदी लग्नाच्या पंक्तीत असतो तसा, मसाले भात. चला तर मग बनवूया मसाले भात. यासाठी इथे आपण घेऊयात 1.5 वाटी तांदूळ, फ्लॉवर, उभा चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, उभा चिरलेला कांदा, आले लसूण पेस्ट, मीठ, हळद, जिरे, गरम मसाला, हिरवी वेलची, मिरे, लवंग, दालचिनी, बडी वेलची आणि तमालपत्र. इथे मी तांदूळ धुवून घेतलेला आहे. एका कढईमध्ये आपण जिरे टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तमालपत्र. तमालपत्र टाकल्यानंतर मोठी वेलची, दालचिनी, 2 हिरव्या वेलची, लवंगा व मिरे, हिरव्या मिरच्या. आता यामध्ये आपण टाकून घेऊया हिरव्या मिरच्या व उभा चिरलेला कांदा. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आले लसूण पेस्ट. हे परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये जो चिरून घेतलेला फ्लावर आहे तो टाकूया. फ्लावर टाकून जरासं परतून घेतल्यानंतर आपण जो टोमॅटो चिरलेला आहे तो टोमॅटो आता यामध्ये घालायचा आहे. मी आता इथे टोमॅटो टाकून घेते व व्यवस्थित परतून घेऊया आपण. हे सर्व व्यवस्थित परतल्यानंतर मी हे फ्रोझन मटार त्यामध्ये टाकून घेते. फ्रोझन मटार घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित परतून घेऊया. यानंतर आपण जे आपण घेतलेले मसाले आहेत ते टाकणार आहोत. यामध्ये टाकते मी हा गरम मसाला. त्यानंतर टाकणार आहोत हळद. हळद टाकल्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण धुवून ठेवलेले तांदूळ टाकून घेऊया. इथे आपल्याला 1.5 वाटी तांदळासाठी 3 वाटी पाणी घालून घ्यायचे आहे. पाणी घातल्यानंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया व त्यानंतर हे झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊया. बघू शकताय खूप छान आपला भात तयार झालेला आहे. यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेते. तूप टाकल्यानंतर मी थोडा वेळ तो तसाच झाकून ठेवला होता. त्यानंतर बघू शकताय खूप मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे आपला मसाले भात. आता यानंतर मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये आपला हा मसाले भात काढून घेऊया. बघू शकताय खूप सुंदर रंग आलेला आहे आपल्या मसाले भाताला. चवीलाही खूप छान झालेला आहे. त्यावरती आता मी थोडंसं तूप टाकून घेते व आपण थोडंसं ओल्या खोबऱ्याचा जो किस आहे तो डेकोरेशनसाठी याच्यावर टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर. बघा मस्त दिसतोय आपला मसाले भात. तयार आहे आपला मसाले भात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. Thank you.